लिटरली मला इतका फेमस नव्हता व्हायचा. तुझी एज किती आहे ताई, प्लीज खरं खरं सांग. हाय एवरीवन, कसे आहेत सर्वजण? तर या ब्लॉगमध्ये मी असणार आहे आणि तुम्ही बघताय दृष्टीता पण असणार आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण असं करतोय, आपण रिक्वेस्टनुसार करतोय क्वेश्चन अँड आन्सर. पण आम्ही थोडा वेगळा हे केलं आहे, दृष्टितानी माझ्यासाठी क्वेश्चन्स आणलेले आहेत. कुठून काय म्हणजे ते तुमचेच कमेंट बँकमधून मी काढून आणले आहेत सर्व. येस, ती सकाळपासून लागलेली ते क्वेश्चन आणि तिने आयपॅडमध्ये ते सेव्ह केले, मी बघत नाही आहे. आता ती मला क्वेश्चन विचारणार आहे, त्याच्यावर मी सर्वांचे आन्सर देणार आहे. लॉट्स ऑफ गाईज. काय काय म्हणजे ठीकठाक आहेत ना? ठीकठाक म्हणजे पूर्ण वेगळे वेगळे काढले. येस, तर आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन अँड आन्सर. ते पण आमच्या थोडा वेगळ्या थ्रू, वेगळ्या काय बोलतात, जाऊ दे यार, स्टार्ट कर. येस, आपण स्टार्ट करूया. आय होप तुम्ही सर्व एन्जॉय कराल आणि आमच्यासोबत एंड पर्यंत कनेक्ट राहा. आणि काय यार दुष्ट, तुला काय सांगू, ही लोक ना नुसते व्हिडिओ बघून जातात, सबस्क्राईब कोणच करत नाही. काय गाईज, असं नाही करायचं, गद्दारी करताय तुम्ही पायल पाटील सोबत. हा ना, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पहिले लाईक करा व्हिडिओ, देन नंतर नेक्स्ट बघा. ओके, आपण स्टार्ट करूया आता. चलो, वेट वेट वेट, मला आधीच सांगते, मला सर्दी झालेली आहे, मला बरं नाही वाटलं, मला खोकला पण झालाय, सर्दी पण झाली, माझा आवाज पण बसलाय. सो थोडासा समजून घ्या. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो पहिला प्रश्न असा आहे, दीदी तू तुझे सर्व ड्रेस कुठून घेते? ओके, तर हा क्वेश्चन आम्हाला खरंच खूप जास्त विचारतात मला, की तुझे ड्रेस कुठे असतात, तू तेवढे विकत घेतेस का, किंवा तुम्ही, आपण सर्वच जे घालतो, आम्ही पाच जणी घरात असतो लेडीज, मी, आमची ताई आहे प्रांसल, तर तिच्याकडून आम्ही बाय करतो कपडे आणि खूप सुंदर सुंदर क्वालिटीचे असतात. आणि वेडिंग ब्रायडल लेंगे असतात, तुम्हाला वेस्टर्न गाऊन पाहिजे तर तेही असतात, जे तुम्हाला पाहिजे ते ती ताई बनवते. ट्रेडिशनल ब्लाऊज पण असतात, जे आता वेडिंग सीझन चालू होत आहे आणि सर्वांना त्याची गरज आहे जास्त. तर तुम्ही, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो आय डी मेन्शन करते, तुम्ही जाऊन तिला DM करा आणि तिच्याकडून छान छान असे आउटफिट घ्या. ओके, डन. ओके, येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निधी ताईचं लग्न कधी आहे? ओ शिट. हा ना, मी पण त्याचीच वाट बघते, कधी एकदाची जाते. कधी लग्न येईल? येस नाही, पण लिटरली आता तिची तारीख ठरेल, तुळशीचं लग्न आता झालेलं आहे बोलणार, तर तिची पण आता तारीख ठरेल. आय थिंक फेब्रुवारी नाहीतर मार्च, नाहीतर एप्रिल, नाहीतर मे, पण मे पर्यंत होईलच. तुझ्या फॅमिली, तू जे काय करते त्यात तुला सपोर्ट करतात का? फॅमिलीचा सपोर्ट असतो का तुझे प्रत्येक व्हिडिओच्या मागे? ह्या भरपूर कमेंट होत्या, भरपूर जास्त कमेंट असतात, मलाही माहिती आहे. पहिल्यांदा मी फॅमिली इंट्रोड्यूस करते. ही आहे माझी छोटी बहीण दृष्टिता, तर माझी मम्मी आहे, पप्पा आहे आणि आम्ही चौघी बहिणी आहोत. त्या चौघी बहिणीपैकी एक मोठी ताई आहे, तिचं नाव आहे सायलीताई, सेकंड नंबर निधीताई, थर्ड नंबर मी स्वतः पायल पाटील आणि फोर्थ नंबर दृष्टी. येस, आणि सपोर्टचं बोलायचं तर मला घरातून खूप जास्त सपोर्ट आहे, मलाच नाही तर दृष्टीताला पण खूप जास्त सपोर्ट आहे. आणि असं नाही आहे काही, म्हणजे पहिले पण होताच आणि आता तर भरपूर जास्त आहे. आम्ही कुठेही गेलो तरी पण आम्हाला विश्वासाने पाठवतात, कारण की आम्ही तसे वागतो. नेक्स्ट क्वेश्चन, माय फेवरेट प्रीत बांद्रे सोबत तुला सॉन्ग करायला आवडेल का? ऑफकोर्स, ऑफकोर्स आवडेल, जर प्रीत बघत असेल ब्लॉग तर येस, नक्की आवडेल. मी काय याच्यावर बोलत नाही आहे, बट येस आवडेल. मला त्याचे सॉंग्स पहिल्यापासून आवडतात, म्हणजे जेव्हापासून त्यांनी पहिला गाणा बोललेला ना, तो गिटारवर, मला अजून आठवते, तेव्हा आमचा जुना घर होता, तेव्हा हा, तेव्हा मी साऊंड, आमची तर पहिल्यापासून साऊंड आहे, सो आम्हाला ऐकायची ती सवय आहे, सकाळी उठल्या उठल्या आम्हाला ऐकायला लागतं. सो पहिला आम्हाला तेच, त्याचीच गाणी लागायची आणि आताही लागतात. तर येस, प्रीत वन ऑफ द फेवरेट आहे, सो नक्की आवडेल. आमच्या घरात सर्वांचा फेवरेट आहे. येस. ओके, नेक्स्ट, तुला खूप जास्त ॲटिट्यूड आहे. हा,
अशी पण बोलताय? हो काय यार. ओके ठीक आहे. कधी कधी तसं व्हायला लागतो दृष्टू, कारण की सर्वांनाच रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही, सर्वांनाच फोटो काढायला असं पॉसिबल होत नाही. मे बी त्याच्यामुळे सर्वांना वाटत असेल का माझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे अँड ऑल. जर तुम्ही विचार करा, जर तुम्ही एक ठिकाणी एकटे असाल आणि बाकी ठिकाणी हजारो लोक असतील, त्या सर्वांना तुमच्यासोबत फोटो काढायचा असेल तर ते तर पॉसिबल होत नाही. सो मे बी त्याच्यामुळे सर्वांना असं वाटत असेल एखादे की माझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे. आणि असं पण असेल फोन कॉल रिसीव्ह नाही करत. असं होतात विषय आमच्या इथे, फोन कॉल रिसीव्ह नाही करत, ही काय आपल्याला काय भाव नाही देते हे ते. बट लिटरली जेव्हा तुम्ही मला पर्सनली भेटाल तेव्हा तुम्हाला समजेल का माझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे की नाही. आणि मला माणसं जोडायला खूप जास्त आवडतो. जेव्हा समोरचा माणूस आपल्याशी बोलत असतो तेव्हा मी रूडली कधी कोणाशी बोलत नाही. जर समोरचा जर आपल्याला रिस्पेक्ट देत असेल तर माझ्याकडून तर त्याला फुल रिस्पेक्ट असते. तर जेवढी लोकं मला भेटलेली आहेत त्यांना माहिती असेल माझा स्वभाव कसा आहे अँड ऑल. नेक्स्ट दी, तुझ्या शूटमधला काहीतरी किस्सा सांग. सांगायचं झालं म्हणजे पर्सनल असे किस्से तर भरपूर जास्त होतात. स्पेशली राजदादाच्या याच्यामध्ये सॉंगमध्ये भरपूर जास्त किस्से होतात, खूप जास्त मज्जा येते. आणि तेव्हा असं अमित दादूचं असं भरपूर सारे अशा भाऊ लोक असतात जे खूप हसवत असतात आम्हाला शूटमध्ये. म्हणजे पहिले मला बाकीच्या शूट्सला काय वाटत नाही, पण जेव्हा राजदादाच्या शूटला जातो तेव्हा ते आपलंच शूट वाटतं आणि आम्ही काहीही करतो तेव्हा. आणि दुसरं राहिला तर विनायकचं शूट असतं, तर मला एक किस्सा आठवतोय. साखरपुड्याची व्हिडिओ होती दृष्टू, माझी बायको सिरीज. आणि मी गेले शूटला आणि तेव्हा मला समजलं नाही, मी विनायकला बोलले विनायक आपल्याला काय शूट करायचं आहे. आणि तिथे कोणाचा तरी साखरपुडा चालू होता, तर विनायक बोलतोय का नाही आपल्याला याच्यातच शूट करायचं आहे. मी बोललो व्हॉट, मी असं कोणाच्या साखरपुड्याला, आमच्या सख्यांच्या साखरपुड्याला आम्ही कुठं जात नाही, तर असं कसं मी कोणासमोर असं कसं काय करू. नाही म्हणजे तुला करायलाच लागेल बघते. आणि मी फुल एकदम तयारीत गंतन वगैरे घालून गेले, केलं लाजत खाजत केलं. त्यानंतर विनायक मला बोलतोय याच्यात तुला नाचायचं आहे. मी बोललो काय खरंच नाचायचं आहे? हां. तर मी बोललो ठीक आहे चालेल, ते पण करते नाचते. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात पैसे दिले, पैसे घेऊन नाचत. बाप रे, म्हणजे मला कधीच एवढी लाज नाही वाटली जेव्हा त्या शूटला मला लाज वाटली. मी लिटरली पैसे घेऊन उडवत नाचत होतं, ते पण कोणाच्या तरी साखरपुड्यात. आणि तो किस्सा मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. एक विनायकच्या शूटमध्ये खूप जास्त मस्ती असते आणि विनायक आणि आमचा जेव्हा शूट असतो तेव्हा ते काही स्क्रिप्टेड नसतो. जे काय आहे ते ओरिजिनल, म्हणजे आपण एकदा रिटेक असतो आपल्या शूटमध्ये, तर रिटेक पण कधीच नसतो विनायकच्या शूटला. जे काय आहे ते वन टेकमध्ये बोलून टाकायचं आणि तेच डन होतं. सो येस, हा किस्सा मी कधीच विसरणार नाही. ओके नेक्स्ट, काय तुला फेस पॅरलाइज झालेला आता बरी आहेस का? हे आता रिसेंट व्हिडिओचे पण कमेंट होते. येस, खरं बोलायचं तर तो किस्सा आठवायलाच नको, कारण की खूप भयानक होता. मी अशी मिरर मध्ये बघते, मी करते अरे तू वेगळी का हसते, थोडी असं वेगळाच पाहिलं वाटते. ती कशी नाही बरोबर तर हसते मी, आणि नंतर तिला हळूहळू असं ओ माय गॉड, ते चेहराच वाकडा. लिटरली मी एका इंटरव्ह्यू मध्ये पण बोललेले आहे त्याचा किस्सा. बट मी त्याची स्टार्टिंग सांगते कशी झाले. स्टार्टिंग अशी होती, आमच्या पप्पांचा बर्थडे होता, म्हणजे आमच्या भाईंचा बर्थडे होता 16 जून, मला डेट पण कन्फर्म आठवते. तर तेव्हा बरीच जण आमची घरात जेवढी पाहुणे असतात तेवढे होते. तेव्हा मलाच अचानक काहीतरी वाटलं आणि मी जाऊन मिररमध्ये बघतो. मी जेव्हा माझा चेहरा क्रॉस बघितला तेव्हा मला समजलं की मला तेव्हा तिथे फेस पॅरलाइज झालंय. आणि मी पुढचं काही सांगणार नाही, कारण की मी सांगता सांगताच इमोशनल होऊन जाईन. आणि देव करो माझ्यासोबत झालंय, माझ्या दुश्मनासोबत पण असं नाही व्हावं कधी. आणि ते दिवस माझ्यासाठी खूप जास्त कठीण गेले, खूप जास्त. मला फॅमिलीने तेव्हा मला फॅमिलीची खरी किंमत समजली. खूप जास्त सपोर्ट केला मला मम्मी पप्पा बहिणी सर्वांनीच खूप जास्त सपोर्ट केला, खूप जास्त. मी 3000 पॉवरचे टॅबलेट्स खात होते तेव्हा. आणि नाही, मी याचं उत्तर पूर्ण नाही देऊ शकत, आय एम सॉरी.
ताई तुला सक्का भाऊ आहे का? नाही, सक्का भाऊ नाही आहे, बट सक्क्या भावापेक्षा जास्त जीव लावणाऱ्या माझ्या बहिणी आहेत. याबद्दल काय जास्त बोलणार नाही, कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा भरपूर काय ऐकायचो, भाऊ नव्हता हे ते. बट लिटरली आत्ता सांगू, आम्हाला त्याचा काहीच वाटत नाही आहे, कारण की आत्ता भाऊ माझे किती 27 का 30 माझे भाऊ आहेत. येस, लाईट इज लाईट. एकत्र आल्यावर खूप असा वेगळं, म्हणजे असं आमचा असं कधीच काय नव्हता का आम्हाला भाऊ नाही आहे बहिणीचं असं कधीच नव्हतं. जे देव पहिले नाही देत ते आता खूप जास्त दिलंय आम्हाला, खूप जास्त काही दिलंय आम्हाला. सो आम्हाला त्याचं काय वाटत नाही, भाऊ बहीण काहीच वाटत नाहीये. टॉम्बॉय आहे ना आमचा, सॉरी टॉम्बॉय आहे ना आमचा. गाईस तुम्हाला वाटत आहे पण मी खूप बिंदास्त आहे. हा, नेक्स्ट. ओके, ओ माय गॉड, ऐक ना पण दृष्टी दी आणि तुझ्यात कधी भांडण होतात का? खूप जास्त. दोन मिनिट शांत राहते. तुम्हाला असं वाटतं बट आम्ही खूप जास्त भांडतो. आता ब्लॉग शूट करायला पण मी इच्छाशी भांडले, सॉरी. ब्लॉग शूट करायला पण इच्छाशी भांडले की बाबा चल चल आपण ब्लॉग शूट करूया. लास्ट ब्लॉग खूप जास्त झालेलं, त्याच्यासाठी मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बसणार पण नव्हती. सिरियसली खूप जास्त आम्ही जसा दिसतो तसा नसतो, आम्ही खूप जास्त दिवसा दिवसाला भांडत असतो. पण हिला माझा ट्रस्ट पण आणलाय यार, ही सगळं सिक्रेट पण सांगते. एवढा विश्वास आहे का भांडण झालं ही काय सांगणार नाही, एवढा तर ट्रस्ट ठेवते आणि एवढी भांडते. आम्ही खूप जास्त भांडतो तर ते नो डाऊट. येस, खूप जास्त. ओके, ताई तुझं फर्स्ट सॉन्ग. माझं फर्स्ट सॉन्ग मी जेव्हा 11वी मध्ये होते, नाही 10वीचं नाही, 11वी मध्ये होते, कॉलेजला होते, आणि तेव्हा मी ते केलं होतं. त्याचं नाव आहे जोरीनं आलो गं तुझे डोंगर, आपल्या एकविराईचं गाणं मी केलेलं होतं. आणि खूप सुंदर दिसत होते मी त्यात. जर कोणी अजून नसेल बघितलं जाऊन बघा मी कशी पहिले दिसत होते. आणि तो पण सॉन्ग लिटरली 23 मिलियन वर आहे. सो मी खूप प्राऊड फील करते का माझं फर्स्ट सॉन्ग एकविराईचं आहे. आम्हा फिकीर कशाची नाही माझी एकविरा पाटीशी हाय. ओके, नेक्स्ट सॉन्ग. नेक्स्ट सॉन्ग नाही यार, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, विनायक माली सोबत ओळख कशी झाली? हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे गाईस, तुम्हाला खरं नाही वाटणार कशी ओळख झाली. ओके, सो 3 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी आमच्या इथे पालखी होती, आमची विठ्ठलाची पालखी असते. आणि पालखी झाल्यानंतर नेक्स्ट डेला कार्यक्रम असतो, सो ते आमच्या समोरच असतो आणि तेव्हा गेस्ट बोलवलं जातं. तेव्हा मी काहीच नव्हते, काहीच म्हणजे काहीच नाही, फक्त एक कॉलेज गर्ल होते बस, बाकी काहीच नाही. तेव्हा मी विनायक मालीची खूप मोठी फॅन होती, म्हणजे लिटरली काय सांगू, मला त्याचे व्हिडिओ बघल्याशिवाय मी झोपत नव्हते, जेवत नव्हते, इतकी मोठी मी फॅन होती. आणि तेव्हा विनायक माली सेलिब्रिटी म्हणून आलेला आमच्या इथे. सो तेव्हा त्याचं सर्व झालं, कार्यक्रम वगैरे आटपला आणि तो आमच्या मागच्या घरात म्हणजे जेवणासाठी गेला. तर तेव्हा मला समजला की विनायक माली आमच्या पाठच्या घरात आहे. तर मी पाठच्या घरात गेले आणि लिटरली मी त्याला खेचून खेचून, मला कोण सेल्फीच काढून देत नव्हता. मी पूर्ण रडायला आले आणि नेमकी विनायकनी गाडी आमच्या समोर लावलेली पार्किंगला. तर मी गाडीची तर उभी राहिले. तेव्हा विनायक आला, तेव्हा मी विनायकला, म्हणजे विनायकचा मामा होता बसलेला आणि त्याच्या आतमध्ये विनायक होता, विनायकच्या मामाला मी खेचून बाहेर काढला तेव्हा, मला क्लिअरली आठवते. आणि मी जाऊन गाडीत बसले डायरेक्ट विनायकच्या बाजूला गेलो. त्यानंतर विनायकला बोलले की विनायक आमचा हाच घर आहे, प्लीज 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 तू घरी चल. खूप जास्त फोर्स केला त्याला आणि मी घरी घेऊन आले त्याला. तेव्हा आमची अशी ओळख झाली आणि बोलता बोलता त्याला लँग्वेज आमची समजून गेली की बाबा ही पण आगरीच आहे. तेव्हा मला तर वाटते 2 दिवसानंतर लगेच आम्ही म्हणजे हे केलं, फर्स्ट सिरीज आम्ही माझी बायको केली जेजुरी. 2 दिवसातच लगेच तो बोला आपल्याला जायचं आहे जेजुरीला, आपल्याला शूट करायचं. मी बोलो व्हॉट काय मी. सो तेव्हा मला खूप छान वाटलं आणि अशी आमची ओळख झाली. काय सांगू कशी अशी ओळख झाली आमची. येस, खूप मजा आलेली तेव्हा. आणि लगेच आम्ही सिरीज ती शूट केली. एक घेऊ. ओके,
साई तुझा आतापर्यंतचा फेवरेट फेवरेट सॉन्ग तर खूप जास्त आहेत. मला राजचे सर्वच गाणे आवडतात, म्हणजे लिटरली मी केले तेही आणि त्याचे बाकीचे पण गाणे. तर त्यामध्ये मला एक पाटलाची पोरी आवडतो, पण तो माझा नाही आहे सॉन्ग, कारण की मी पाटील आहे, दृष्टिता पाटील आहे, त्याच्यामुळे आम्हाला पाटलाची पोरी हे सॉन्ग आवडतं. आणि माझं फेवरेट सॉन्ग माझं ते म्हणजे आई एक वीरा माझी उभी पाटीशी हाय, खूप जास्त मला पर्सनली गाणं खूप जास्त आवडतो आणि आमच्या घरात रोज वाजतो. सो येस, माझा हा फेवरेट सॉन्ग आहे. हा क्वेश्चन खूप जास्त विचारलाय, यावेळी तुम्ही नवरात्री कॉन्सेप्ट व्हिडिओ का नाही केलाय? ओके, याचं पण रिझन आहे काहीतरी. आम्ही यावेळी डान्स व्हिडिओ केला नवरात्रीमध्ये, त्याचं रिझन असं आहे आम्ही कन्सेप्ट व्हिडिओज करणार होतो, बट मी कंटिन्यू बाहेर होते, मी आणि दृष्टिता पण बाहेर होते, माझी शाळेच्या शूटला आम्ही होतो. आणि तेव्हा काय झालं, दिवस आमचे वाढत गेले शूटचे, म्हणजे आम्ही जाणार होतो फक्त 3-4 दिवस, बट आम्ही तिथे राहिलो 7-8 दिवस, त्याच्यामुळे आमचे दिवस वाढत गेले शूटचे, आणि त्याच्यामुळे आम्हाला नवरात्रीला टाइम झाला. आणि छोट्या म्हणजे थोड्या टाइममध्ये आम्हाला कन्सेप्ट व्हिडिओ बसत नव्हते आमच्या, सो त्यामुळे आम्ही डान्स व्हिडिओ केला. हां, आणि डान्स व्हिडिओला आम्हाला हेल्प केली दिनू दादानी, त्याचा पूर्ण डान्स ग्रुप होता, त्यांनी आम्हाला खूप जास्त हेल्प केली आणि त्याच्यामुळे पॉसिबल झालं. आणि बाकीचे आमचे भाऊ लोक जे काही ना काही आम्हाला लागायचं, कॉस्ट्युम लागायचे, लोकेशन लागायचं, सो त्यांनी पण खूप जास्त मेहनत घेतली. आणि केडी दादा, विक्रांत आणि सागर दादा, म्हणजे बरेच असे फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी पण आम्हाला हा खूप जास्त हेल्प केली. पटापट पटापट झालं, जेवढे बघायला सोपे तेवढे करायला खूप खूप जास्त कठीण आहे. सो येस, नेक्स्ट इयर आपण पक्का करूया, कन्सेप्ट करूया. येस, ओके. या वर्षातला तुझा असा कोणता स्पेशल मुवमेंट होता या इयर मधला? स्पेशल मोमेंट तर बरेच या इयरमध्ये मी बराच काय केलेलं आहे. आणि स्पेशल मोमेंट बोलायचं झालं तर आपल्या मुंबईचं दर्शन, ते माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल झालेलं, कारण की लिटरली गाईज मी कधीच तेवढे मोठे मोठे गणपती बघितले नव्हते. आणि खूप छान असा दर्शन झाला ना दृष्टी, तेव्हा खूप छान लालबागचे बाप्पाचा पण झाला. आणि सर्वच आम्ही जे टीव्हीवर बघत होते ते यावर्षी आम्ही रिअल बघितलं. पायल ताई, तुमची जोडी खूप भारी वाटते, प्लीज तुम्ही लग्न करा. हे कोणासोबत तू कोलॅब केलास ना की ही कमेंट असतेच का, तू ह्याच्यासोबत लग्न कर, त्याच्यासोबत लग्न कर. येस, सो याबाबतीत मला बोलायचंच होतं, खूप जास्त कमेंट येतात की तुमची जोडी छान दिसते, तुम्ही लग्न करा हे ते, बट रिअलमध्ये असं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर माहितीच आहे तर मी कशाबद्दल बोलते, मी नाव तर नाही घेत आहे, बट मला नाही आवडत असं बोललेलं. ते आम्ही फक्त सॉन्गशूटसाठी असतो आणि सॉन्गशूट झाल्यानंतर आपापलं. आणि एक गोष्ट बोलायची आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी मला ज्यांनी ज्यांनी कोणी मदत केलेली आहे मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. जसं की राजदादाबद्दल बोलेन मी, जेव्हा मी काहीच नव्हते तेव्हा राजदादाने मला खूप जास्त सपोर्ट केलेला होता. त्यावेळेला मी त्याचं फर्स्ट सॉन्ग केलेलं सामीसोबत, तेव्हापासून राजदादा आणि माझी बॉन्डिंग इतकी स्ट्रॉंग आहे की भरपूर जास्त. तुम्ही माझ्यासोबत बरेच सारे जोडी बघता, बऱ्याच जणांसोबत मी काम केलं आहे, जसं की सॅमी, भरतदादा, आदित्य सातपुते, असे बरेच सारे आहेत क्रिएटर ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणि तुम्ही नावं जोडता माझी का पायलचं आणि आहे, तर तसं बोलू नका, कारण की तसं अजिबात नाही आहे काय. आणि एक गोष्ट बोलेन, ज्यांनी आपल्याला कोणी हेल्प केलेली आहे तर त्याला कधीच विसरू नये माणसाने, मी ते कधीच विसरणार नाही. आणि मला बोलायला पण नाही होत आहे, बट नका असं नावं जोडू, मला नाही आवडत आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल काय, माझं लग्न तर अजून खूपच लांब आहे, बट असं तुम्ही नावं जोडतात तर मला नाही आवडत असं काय. अजूनपर्यंत तर तसं काय नाही आहे, मी अजून 5 वर्ष थांबणार आहे, दृष्टू अजून 7 वर्ष थांबणार आहे, आणि आम्हाला खूप जास्त टाइम आहे. सो तुम्ही असं कोणासोबतही आमचं नाव नका जोडू, आम्हाला नाही आवडत ते. म्हणजे सो येस, आणि जोपर्यंत आम्ही सॉन्ग शूट करतोय तोपर्यंत आमचं म्हणजे रिलेशन सॉन्ग शूट पुरताच असतो, त्याच्यानंतर काहीच नसतो. सो येस, असं काय करू नका, असं काय कमेंट करू नका. ओके, नेक्स्ट.
ओके तुला कोण हेटर नसतील पण असले तर त्यात आहे ना तुर तुर ओके नीट साई तुला कोण हेटर नसतीलच पण असले तर तू त्यांना काय बोलशील किती कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे येस गाईज मला असं वाटतंय का जास्त माझे हेटर्स नाही आहेत कारण की मी तसं काही करतच नाही ज्यांनी माझे हेटर्स जास्त असतील बट लिटरली असा एक मुमेंट होतो जेव्हा आपण बोलताना काहीतरी अटकतो जे काहीही बोलून जातो पटापट आता मी तर कंटिन्यू व्लॉगमध्ये असते कंटिन्यू लाईव्ह असते आणि मी कंटिन्यू काही ना काही बोलत असते तर कधी कधी माणसाकडून चुका होतात आणि ते जराशी चुक आता मी एवढं सर्व करते तेव्हा लोकांना काही चुका नाही दिसत आहे बट मी जरासं बोलताना चुकले तर ती खूप जास्त व्हायरल जाते आणि तेव्हा करून हेटर्स जास्त वाढतात तर ते मनाने हेटर्स वाढतात मला असं वाटते आणि मी जे काय करते त्याच्यात मला नाही वाटत आहे का काय माझे हेटर्स असतील किंवा नसतील बट जे हेटर्स नाही आहेत जे मला खूप जास्त प्रेम करतात त्यासाठी थँक्यू सो मच मला खरंच खूप छान वाटते आणि लिटरली मला इतका फेमस नव्हता व्हायचा बट तुम्ही लोकांनी इतका जास्त मला प्रेम दिलं आणि एकविराईच्या कृपेने मी आज इथे आहे आणि जे हेटर्स आहेत त्यांना मी बोलेन तुम्ही हेट करतच राहा आम्हाला काही फरक पडत नाही जरी तुम्ही हेट केला जरी तुम्ही माझ्याबद्दल इकडे तिकडे काही बोललात तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या मम्मी पप्पांना माहिती आहे की आम्ही काय आहोत सो तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला आम्ही कसे आहोत ते आमच्या फॅमिलीला एक्सेप्ट आहे सो येस बस एवढंच बोलेन बाकी सर्वांना जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना खूप सारा प्रेम माझ्याकडून लास्ट क्वेश्चन दृष्टी त्याची तारीफ कर हा क्वेश्चन नसेल क्वेश्चन नसेल हा सो दृष्टी त्याची तारीफ असते चला याच्याने माझी तारीफ होते येस दृष्टी त्याची तारीफ अशी आहे की होणारच काहीच नाही तारीफ करण्यासारखं नाही नाही खरंच ती खूप छान आहे गोड आहे स्वीट आहे आणि भांडते कधी कधी बट लिटरली जे काय माझ्या मनात असतं ते रिसेंटमध्ये मी जरा अशी दुःखी होती म्हणजे रिसेंट काही दिवसात तर आम्ही बेस्ट फ्रेंड झालो नाही म्हणजे खरंच म्हणजे आत्ता मला तर वाटते एक 1 month अगोदर थोडंसं काहीतरी झालेलं तर मी जरा थोडी डिप्रेशनमध्ये होते आणि डिप्रेशनमध्ये गेलेली आणि छोटासा एक किस्सा झालेला माझ्यासोबत ते मी तुमच्यासाठी तुमच्या ते मी शेअर नाही करणार काय की ते माझं पर्सनल आहे सो तेव्हा मला खूप जास्त वाईट वाटलेलं तेव्हा माझे 100K सबस्क्रायबर झालेले आणि दृष्टीतांनी तेव्हा मला खूप जास्त समजून घेतले खूप जास्त समजवायचा प्रयत्न केला दृष्टीतच नाही तर माझ्या सर्व सिस्टर लोकांनी मम्मीनी खूप जास्त सांभाळून घेतले आणि लिटरली अशीच ती एंडपर्यंत प्रेम करत राहील आणि आता पिंकू गेल्यानंतर आम्ही आमच्या दोघींचीच जोडी आहे सो येस दृष्टीता मला खूप जास्त आवडते आणि आताच मी 2 तासापूर्वी तिला अनफॉलो करून टाकलेली आणि मला कमेंट पण द्यायला सुरुवात अनफॉलो का केलं आता काय सांगायचं आमची किती भांडणं होत खूप जास्त आम्ही भांडतो आणि तेवढा आमचा प्रेम पण येस सो येस गाईज फिनिश एंड फिनिश सो क्वेश्चन आन्सर झालेले आहेत आणि तुम्हाला असेच आमची गमती जमती आवडत असतील तर काय करा कमेंट डाऊन बिलो आणि गाईज नेक्स्ट ब्लॉगचं सजेशन करा आम्हाला असं वाटतंय की मी हिच्यावर मेकअप डेमो करू आणि तो पण एक ब्लॉग काय म्हणतो बघूया नको तुझं मेकअप बघूया करूया सो येस गाईज खूप मोठा ब्लॉग नाही करत आहे बस झालं हिची बडबड बस झाली येस आता आम्ही एंड करतो तुम्हाला जर आवडला असेल तर खूप जास्त शेअर करा खूप जास्त लाईक करा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा Bye-bye. Bye.